प्रैक्टिस सेट 8.2 मधील क्वेश्चन सेकंड अभ्यासणार आहोत. फाइंड द वैल्यू ऑफ, पहिले एग्जांपल आहे 5 sin 30° प्लस 3 tan 45°. वैल्यू काढायचे आहेत. मी तुम्हाला दोन ट्रायंगल सांगितले होते, 30°, 60°, 90° ट्रायंगल. यामध्ये अपोजिट साइड ऑफ 30° इज 1 घ्यायची आहे, अपोजिट साइड ऑफ 60° √3 घ्यायची आहे आणि हायपोटेन्यूस 2 घ्यायची. यावरून आपण 30°, 60°चे सगळेच रेशो, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काढू शकतो. आणि दुसरा ट्रायंगल 45, 45, 90°चा घ्यायचा आहे. तिथं ज्या परपेंडिक्युलर साइड्स आहेत त्या 1 घ्यायचे आहेत आणि हायपोटेन्यूस ही √2 घ्यायची आहे. या दोन ट्रायंगलवरनं तुम्हाला 18 किमती काढता येतात. किंवा तुम्हाला लक्षात ठेवायचे असतील तशा लक्षात ठेवा, इथं आपल्याला किमती काढता येणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण पहिलं एक्झाम्पल पाहूया. 2 मार्काला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकणारं हे एक्झाम्पल आहे. 5 into sin 30, 30° घेतलं. sin 30 फॉर्म्युला आहे अपोजिट साइड ऑफ अँगल 30° अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साइड ऑफ अँगल 30 ही तर 1 आहे आणि हायपोटेनियस 2 आहे, म्हणजे sin 30°ची व्हॅल्यू आहे 1/2. ती मी इथं लिहिली. प्लस 3 into tan 45° आपल्याला हवं आहे. इथं ह्या ट्रँगलमध्ये पाहावं लागेल, टॅन थीटाचा फॉर्म्युला आहे अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा अपॉन ॲडजसंट साइड ऑफ अँगल थीटा. मग टॅन 45°साठी अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड येईल तर 1/1 आणि मग टॅन 45ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 1. ह्या किमती तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे एक्झाम्पल्स तुम्हाला या सगळ्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या किमती लक्षात असतील किंवा हे ट्रायंगल लक्षात असतील तरच सॉल्व करता येणार आहेत. हे खूप चांगल्या पद्धतीने अभ्यासायचं आहे. पुढच्या वर्षीसुद्धा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा, ट्रिग्नोमेट्रीमधल्या प्रत्येक कन्सेप्टचा वापर करायचा आहे. त्यामुळे हे लक्षातच ठेवावं लागणार आहे. एकदा किमती ठेवल्यानंतर आपण सॉल्व करूया. 5/1 आहे, 5/2 होईल हे, प्लस 3 into 1 3. याला सिम्प्लिफाय करूया. 3चा डिनोमिनेटर काही नाही म्हणजे 1 आहे. एलसीएम आला 2. 5 प्लस, या 2 3 मल्टिप्लाय केलं 6 आलं. 11/2. याला सिम्प्लिफाय पण करू शकता तुम्ही. 5/5.5. 11 डिवाइड केला तर ते 5.5 असा आन्सर मिळेल. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. आता आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. 4/5 tan² 60° प्लस 3 sin² 60° असं एक्झाम्पल दिलेलं आहे. मग आपल्याला टॅन 60ची व्हॅल्यू माहिती असणं आवश्यक आहे, साईन 60ची व्हॅल्यू माहिती असणं आवश्यक आहे. 4/5 into, आपण मिळवूया इथून टॅन 60ची व्हॅल्यू. टॅनचा फॉर्म्युला आहे अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. 60°चे अपोजिट साइड √3 आहे, ॲडजसंट साइड 1 आहे, म्हणजे √3/1 म्हणजेच √3 आहे. पण इथं tan² 60° आहे म्हणून √3 ² आपल्याला घ्यावं लागेल. tan 60ची व्हॅल्यू √3 आहे, tan² 60 आहे म्हणून √3² घेतला. प्लस 3 into sin 60, किमती लक्षात असतील तर खूप चांगलं आहे, नसेल तर या ट्रायंगल्सवरनं लक्षात काढा. sin 60 = अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साइड √3 आहे, हायपोटेनियस 2 आहे, म्हणजे √3/2. पण sin² 60 आहे म्हणून याचा स्क्वेअर आपण घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. आता हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. पुढचा भाग 4/5 into √3² means 3 plus 3 into
रूट थ्री स्क्वेर इज थ्री अपॉन टू स्क्वेर इज फोर. आता इथं काही नाही म्हणजे वन वन आहे आणि मग फोर इंटू थ्री ट्वेल्व अपॉन फाय प्लस थ्री इंटू थ्री नाईन अपॉन फोर. हे तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे, बेसिक गोष्टी आहेत. आणि मग यांचा आपण एलसीएम घेऊया. ट्वेंटी फोर्टी एट प्लस फोर्टी फाय आठ आणि पाच तेराला तीन हातच्याला एक नाईन्टी थ्री अपॉन ट्वेंटी असं ह्याची व्हॅल्यू येणार आहे. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. दोन्ही एक्झाम्पलचे स्क्रीनशॉट घ्यायचे व्हिडिओ पाहून झाल्यानंतर लगेच क्लास नोटबुकमध्ये आणि त्याच दिवशी होमवर्कमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यातलंच थर्ड एक्झाम्पल पाहूया. टू साईन थर्टी डिग्री प्लस कॉस झिरो डिग्री प्लस थ्री साईन नाईन्टी डिग्री. आता तुम्हाला मी सांगितलं झिरो डिग्री आणि नाईन्टी डिग्रीच्या किमती लक्षात ठेवायच्या आहेत. साईन झिरो इक्वल टू झिरो आहे, साईन नाईन्टी इक्वल टू वन आहे आणि त्याच्या उलट कॉस झिरो इक्वल टू वन आहे आणि कॉस नाईन्टी इक्वल टू झिरो आहे. हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. पहा टू इंटू साईन थर्टीची व्हॅल्यू आता आपल्याला काढता येते. पाठ असं लावी आहे ती आहे वन अपॉन टू प्लस कॉस झिरो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे वन आहे प्लस थ्री इंटू साईन नाईन्टीची पण व्हॅल्यू वन आहे. या किमती तुम्हाला लक्षात ठेवायला हवे आहेत. टू इंटू वन अपॉन टू किती येईल वन प्लस वन प्लस थ्री इंटू वन थ्री थ्री फोर फाय आणि म्हणून याचा आन्सर ह्याची व्हॅल्यू येईल फाईव्ह. अशा पद्धतीने हे सॉल्व करायचं आहे. फोर्थ एक्झाम्पल आहे टॅन सिक्स्टी डिग्री अपॉन साईन सिक्स्टी प्लस कॉस सिक्स्टी. चला तर पाहूया आपण टॅन सिक्स्टी अपोजिट अपॉन ॲडजसंट रूट थ्री अपॉन वन म्हणजेच रूट थ्री. साईन सिक्स्टी अपोजिट अपॉन हायपोटेनियस रूट थ्री अपॉन टू. कॉस सिक्स्टी ॲडजसंट अपॉन हायपोटेनियस वन अपॉन टू. आता याला आपण सिम्प्लिफाय करूया. रूट थ्री अपॉन इथं दोन्हीमध्ये डिनोमिनेटर सेम आहे म्हणजे न्यूमरेटरचं ॲडिशन होईल. रूट थ्री प्लस वन हे रूट थ्रीला फक्त रूट आहे प्लस वन अपॉन टू. आता आपल्याला ह्याला वरती घ्यायचं असेल तर कसं घेणार आपण रूट थ्री अपॉन वन इन टू. हे टू न्यूमरेटरमध्ये जाईल आणि हे डिनोमिनेटरमध्ये येईल रूट थ्री प्लस वन. आणि मग टू इंटू रूट थ्री टू रूट थ्री अपॉन रूट थ्री प्लस वन. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचे. सगळ्यात महत्त्वाचं आहे याच्यामध्ये या सगळ्यांच्या किमती आपल्याला करेक्ट माहिती असणं गरजेचं आहे, अचूक माहिती असणं गरजेचं आहे, अन्यथा हे एक्झाम्पल्स आपले चुकणार आहेत. त्यामुळे ह्या किमती सगळ्या तुम्हाला या वर्षासाठी पुढच्या वर्षासाठी सुद्धा आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर जर तुम्ही गणित घेतलं तर तिथंसुद्धा आवश्यक आहेत. त्यामुळे हा महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी तो व्यवस्थित प्रामाणिकपणे अभ्यासायचा आहे. त्यातलंच आपण फिफ्थ एक्झाम्पल पाहूया. कॉस स्क्वेअर फोर्टी फाय डिग्री प्लस साईन स्क्वेअर थर्टी डिग्री.
कॉस 45 ची वैल्यू इथं आपण काढणार आहे हा ट्रायंगल मध्ये ऍडजेसेंट साइड अपॉन हायपोटेनियस 1 अपॉन रूट 2 पण स्क्वेअर असल्यामुळे आपण ब्रैकेट स्क्वेअर करणार आहोत प्लस साइन 30 साइनचा फॉर्म्युला आहे अपोजिट अपॉन हायपोटेनियस 30 डिग्रीच्या अपोजिट साइड 1 आहे हायपोटेनियस 2 आहे 1 अपॉन 2 पण स्क्वेअर असल्यामुळे ब्रैकेट स्क्वेअर हे फ्रैक्शन आहे मग त्यामुळे आपल्याला ब्रैकेट स्क्वेअर करणे गरजेचे आहे अन्यथा आपलं चुकणार आहे इथं रायटिंग कसं केलं पाहिजे लिहिलं कसं पाहिजे त्याला सुद्धा महत्त्व आहे तुम्ही फक्त जर असं लिहून ठेवलात 1 अपॉन 2 ब्रैकेट स्क्वेअर तर ते चुकणार आहे तो फक्त 1 चा स्क्वेअर होणार आहे त्यामुळे ते तसं लिहायचं नाही इक्वल टू 1 स्क्वेअर इज 1 अपॉन रूट 2 ब्रैकेट स्क्वेअर 2 इन प्लस 1 स्क्वेअर इज 1 2 स्क्वेअर इज 4 एलसीएम काढूया आपण एलसीएम आला 4 इथं याचा न्यूमरेटर येईल 2 प्लस 1 बे 2 4 बे इथं न्यूमरेटर 2 येईल प्लस 1 हे तुम्हाला आलं पाहिजे इक्वल टू 3 अपॉन 4 ही या व्हॅल्यू येते अशा पद्धतीने हे सॉल्व करायचं आहे पुढे पाहूया कॉस 60 60चा कॉसचा फॉर्म्युला ऍडजेसेंट साइड अपॉन हायपोटेनियस खरं तर तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत किमती 1 अपॉन 2 कॉस 30 डिग्री ऍडजेसेंट अपॉन हायपोटेनियस रूट 3 अपॉन 2 प्लस साइन 60ची व्हॅल्यू तुम्ही काढा मला लक्षात आहे रूट 3 अपॉन 2 इंटू साइन 30ची आहे 1 अपॉन 2 अशा पद्धतीने एकदा किमती लिहिल्यानंतर हे आपल्याला सिम्प्लिफाय करता आलं पाहिजे 1 इंटू रूट 3 रूट 3 2 इंटू 2 4 प्लस रूट 3 अपॉन 4 डिनोमिनेटर सेम आहे न्यूमरेटरचं काय कर होईल आपलं ॲडिशन होईल त्यामुळं 4 रूट 3 प्लस रूट 3 त्याच्यानंतर रूट 3 प्लस रूट 3 म्हणजेच 2 रूट 3 अपॉन 4 आणि 2 1 जा 2 2 2 जा 4 केलं तर रूट 3 अपॉन 2 ही या एक्सप्रेशनची व्हॅल्यू येणार आहे अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत बोर्डचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हिडिओ पाहून झालं की लगेच क्लास नोटबुकमध्ये तसंच होमवर्कमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे थर्ड क्वेश्चन पाहूया इफ साइन थीटा इक्वल टू 4 अपॉन 5 देन फाइंड कॉस थीटा 2 मार्कासाठी विचारला जाऊ शकणारा प्रश्न आहे आपण पहिलं एक क्वेश्चन पाहिला आहे ट्रायंगल काढून आपल्याला एक दिला असेल तर बाकीचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज काढता येतात त्या पद्धतीने पण हे एक्झाम्पल सॉल्व करता येतं पण तिथं आपण 5-7 एक्झाम्पल सॉल्व केलेत आता हे आपण ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीने सॉल्व करू एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला दोन्ही मेथड्स कळतील तुम्हाला दोन्ही मेथडने एक्झाम्पल सॉल्व करता येऊ शकतील ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी बाय साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 ही ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी आहे आपल्याला साइन थीटा दिलेला आहे कॉस थीटा काढायचं आहे म्हणून मी पहिल्यांदा स्टेप करते कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा साइन थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे ती आपण सबस्टिट्यूट करूया कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस 4 अपॉन 5 ब्रॅकेट स्क्वेअर साईन थीटाची व्हॅल्यू आहे 4 अपॉन 5
साइन स्क्वेअर थीटा घ्यायचा आहे, 4/5 ब्रॅकेट स्क्वेअर घ्यावा लागेल. आणि मग कॉस स्क्वेअर थीटा इक्वल 1 − 4² = 16 / 5² = 25. कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 25, एलसीएम काढूया, 25 − 16. कॉस स्क्वेअर थीटा 25 − 16 = 9/25. टेकिंग स्क्वेअर रूट फ्रॉम बोथ साइड्स करूया, 2 sides जर स्क्वेअर रूट घेतलं तर कॉस थीटा इक्वल टू 9² √3, 25² √5. अशा पद्धतीने आपण ट्रायंगल न घेता ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वापरून किमती काढू शकतो. टॅन थीटाची समजा ह्याच एक्झाम्पलमध्ये काढायची असेल तर टॅन थीटाचा फॉर्म्युला माहीत आहे आपल्याला, साईन थीटा अपॉन कॉस थीटा, त्यावरनं आपण टॅन थीटाची पण किंमत काढू शकतो. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे 3, 4, 5 हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे आणि कॉस थीटा निश्चितच 3/5 असणार आहे. टॅन थीटा किती असेल, 4/3, आणि रेसिप्रोकल्स आहेत साईन थीटाचा कोसेक थीटा, कॉस थीटाचा सेक थीटा आणि टॅन थीटाचा कॉट थीटा. रेसिप्रोकल्स घेऊन बाकीचे सुद्धा तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काढता येऊ शकतात. बोर्डचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, व्हिडिओ पाहून झाल्यानंतर लगेच क्लास नोटबुकमध्ये तसंच होमवर्कमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. चौथा क्वेश्चन पाहूया, इफ कॉस थीटा इक्वल टू 15/17 देन फाइंड साइन थीटा. हा पण परत तसंच 2 मार्काचा प्रश्न आहे. आपण हे पण एक्झाम्पल ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वापरून करूया, बाय ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. कॉसची किंमत दिलेली आहे, साईन काढायचं आहे म्हणून आपण याला असं लिहून घेऊया, साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 − cos² θ इक्वल टू 1 − cos θ ची व्हॅल्यू दिलेली आहे 15/17, कॉस स्क्वेअर थीटा म्हणून ब्रॅकेट स्क्वेअर केला. असं एक्झाम्पल आपण ऑलरेडी हे एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. ज्यांना ट्रिपलेट लक्षात आहेत त्यांच्या लक्षात येईल 15, 17 आणि 8 हे ट्रिपलेट आहे, पण आपण ह्याला सॉल्व करूया, 1/1 − 15² = 225 / 17² = 289. किंवा a² − b² हा सुद्धा फॉर्म्युला वापरू शकता, पण आपल्याला हे सहज माहिती आहे त्यांचे स्क्वेअर्स म्हणून मी असं घेतलेलं आहे. तुम्ही कुठल्याही पद्धतीने कॅल्क्युलेशन करू शकता, फक्त ते करेक्ट असणं गरजेचं आहे. 289 आपण एलसीएम घेतला, 289 − 225. साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू 289 − 225 करूया, 9 − 5 = 4, 8 − 2 = 6, 64 / 289. टेकिंग स्क्वेअर रूट फ्रॉम बोथ साइड्स, साइन थीटा इक्वल टू 64 चा स्क्वेअर रूट सगळ्यांना माहित आहे 8,
89 हे स्क्वेअर रूट आहे 17 चं आणि म्हणून साइन थीटा इक्वल टू 8/17. तर तुम्हाला ट्रिपलेट माहीत असेल तर सहज लक्षात येऊ शकतं. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. बोर्डचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. व्हिडिओ पाहून झाल्यानंतर क्लास नोटबुकमध्ये तसंच होमवर्कमध्ये हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. हे एक्झाम्पल तुम्ही दुसऱ्या मेथडनेसुद्धा करू शकता. हे ऑलरेडी घेतलेलं आहे आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये. दोन्हीपैकी कुठलीही मेथड तुम्ही एक्झाम परीक्षेमध्ये करू शकता. प्रॉब्लेम सेट 8 मधला पहिला क्वेश्चन एमसीक्यूचा क्वेश्चन पाहूया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द फॉलोइंग मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असं म्हटलेलं आहे. त्यातलं पहिलं, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. आता इथं आपल्याला फॉर्मुले माहिती असणं आवश्यक आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी लक्षात असल्या पाहिजेत, तर हे एक्झाम्पल्स एमसीक्यूज आपल्याला सॉल्व करता येतील. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. ए, साइन थीटा इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा. बी, कॉस थीटा इक्वल टू टॅन 90 मायनस थीटा. सी, साइन थीटा इक्वल टू टॅन 90 मायनस थीटा. टॅन थीटा इक्वल टू टॅन 90 मायनस थीटा. आपण अभ्यासलंय कॉम्प्लिमेंटरीमध्ये साइन आणि कॉसचं रिलेशन आहे, म्हणून हे करेक्ट आन्सर आहे. ए, साइन थीटा इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा. हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे, त्याशिवाय हे एमसीक्यूज तुम्ही सॉल्व करू शकणार नाहीत. सेकंड आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द व्हॅल्यू ऑफ साईन 90 डिग्री. आता आपण पाहिलं साईन 0 ची व्हॅल्यू 0 आहे, साईन 90 ची व्हॅल्यू 1 आहे, आणि मग डी हे ऑप्शन त्यामध्ये करेक्ट असणार आहे. तिसरा आहे, ते एक्झाम्पल दिलेलं आहे आणि परत ऑप्शन्स दिलेले आहेत. हे एक्झाम्पल सॉल्व केल्याशिवाय आपल्याला करता येणार नाही, डायरेक्ट तोंडी करता येणार नाही. यासाठी आपल्याला टॅन 45, कॉस 45, साईन 45च्या किमती माहिती असणं लक्षात असणं गरजेचं आहे. 2 × 10 45 व्हॅल्यू माझ्या लक्षात आहे 1, किंवा तुम्ही टेबल काढून करा. प्लस कॉस 45ची व्हॅल्यू आहे 1/√2. मायनस साईन 45ची पण व्हॅल्यू आहे 1/√2. तुम्ही ट्रँगल्स काढून हे करू शकता. प्लस 1/√2, मायनस 1/√2 कॅन्सल होईल आणि 2 × 1 = 2. आणि एक्झाम्पलमध्ये ते सी ऑप्शन आहे आणि मग ते सी ऑप्शन इथं करेक्ट असणार आहे, पण तुम्हाला सोडवल्याशिवाय ते करता येणार नाही. फोर्थ वन आहे, कॉस 28 डिग्री अपॉन साईन 62 डिग्री. इथे कॉम्प्लिमेंटरी रिलेशनमधले फॉर्म्युले वापरायचे आहेत. हे सुद्धा सोडवल्याशिवाय आपल्याला येऊ शकणार नाही, म्हणून आपण दोन्हीपैकी कुठंही कॉम्प्लिमेंटरीचा फॉर्म्युला वापरू शकतो. कॉस 28ला आपण साईन थीटा इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा आहे, तसं कॉस थीटा इक्वल टू साईन 90 मायनस थीटा असा सुद्धा फॉर्म्युला आहे, आणि म्हणून मी इथं साईन 90 − 28 असं लिहिते. आपण साईन 62 डिग्री असं लिहूया आणि मग साईन 90 − 28 करा. 10 × 8 गेले 2 राहिले, 7 1 9 × 3 गेले 6. साईन 62 डिग्री आपण साईन 62 डिग्री येईल आणि मग ते साईन 62 / साईन 62 म्हणजे 1 हे याचं उत्तर येईल. ऑप्शनमध्ये जर गेलात तर डी हे ऑप्शन 1 दिलेलं आहे, म्हणून डी हे ऑप्शन तिथं करेक्ट ऑप्शन असणार आहे. अशा पद्धतीने हे एमसीक्यूज तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. बोर्डचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. व्हिडिओ पाहून झाल्यानंतर क्लास नोटबुकमध्ये तसंच होमवर्कमध्ये हे एमसीक्यूज सॉल्व करायचे आहेत. प्रॉब्लेम सेटमधले सेकंड, थर्ड, फोर्थ जे क्वेश्चन्स आहेत
ते आपण प्रॅक्टिस सेट मध्ये सॉल्व केलेले आहेत, त्याच पद्धतीचे आहेत, त्यामुळे मी आता ते घेत नाही, तुम्ही त्यांचा सराव करा। क्वेश्चन 5 थोडासा वेगळा आहे। फिल इन द ब्लँक्स। फर्स्ट, साइन 20 डिग्री इक्वल टू कॉस, बॉक्स केलाय डिग्री केलेला आहे। हे एग्जांपल आपल्याला सॉल्व करायचे। इथे कॉम्प्लिमेंटरी रिलेशन वापरायचे आहेत, पहा। साइन 20 डिग्री, साइन थीटा इक्वल टू कॉस 90 माइनस थीटा असतो। कॉस 90, आपला थीटा किती आहे 20, मायनस 20 केलं तर इथे होईल कॉस 90 मायनस 20 किती येईल 70, आणि मग हे उत्तर इथं असेल 70 डिग्री। अशा पद्धतीने हे इथं येईल 70 डिग्री। पुढे घेऊया, टॅन 30 डिग्री इंटू टॅन डॅडॅश डिग्री इक्वल टू 1 आहे। टॅन 30 ची व्हॅल्यू आहे √3, आणि आपल्याला माहित आहे टॅन 60 ची व्हॅल्यू आहे 1/√3, आणि मग यांचं मल्टिप्लिकेशन 1 येतं, म्हणजे इथं आपल्याला असं लिहावं लागेल टॅन 30 डिग्री इंटू टॅन 90 मायनस 30 डिग्री इक्वल टू 1। टॅन 30 इंटू टॅन 90 मायनस 30, टॅन 30 डिग्री इंटू टॅन 60 डिग्री, आणि मग हे आन्सर असणार आहे इक्वल टू 1। इथं 60 डिग्री येईल। आपल्याला किमती माहिती असणं लक्षात असणं गरजेचं आहे, फॉर्मुले लक्षात असणं गरजेचं आहे, तर हे प्रश्न सुटू शकतात। त्यातलं थर्ड आहे कॉस 40 डिग्री इक्वल टू साइन डॅडॅश डिग्री। परत कॉस थीटा इक्वल टू साइन 90 मायनस थीटा। कॉस थीटा इक्वल टू साइन 90 मायनस थीटा, म्हणजे थीटा किती आपला 40 डिग्री आहे, म्हणून 40 डिग्री केलं, इक्वल टू साइन 90 मायनस 40 50 डिग्री, आणि मग इथं आन्सर असेल 50 डिग्री। अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचे। इथं हे आन्सर अपेक्षित आहेत, करेक्ट आन्सर आले तर मार्क मिळतात, अन्यथा मार्क मिळत नाहीत, त्यामुळं अशा एक्झाम्पल्सचा सुद्धा तुम्ही सराव करायचा आहे। बोर्डचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, व्हिडिओ पाहून झाल्यानंतर लगेच क्लास नोटबुकमध्ये तसंच होमवर्कमध्ये सॉल्व करायचं आहे। आजच्या तासिकेला आपण इथेच थांबूया। धन्यवाद।